नमस्कार मंडळी, कशा तुम्ही? मजेत ना? मजेत राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा। तर हे बघा, माझी रात्रीची एवढी कोबीची भाजी उरलेली आहे। तर आज आपण बनवणार आहोत याचे रोल। तर त्याच्यासाठी साहित्य घेतलेलं आहे आपण। हे बघा, एवढा बटर घेतलेला आहे मी, 2 चमच मेयोनीज घेतलेला आहे, 1 चमच केचप घेतलेला आहे। हा बघा, 1 मीडियम असा कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे। रेड चिली सॉस घेतलेला आहे आणि ग्रीन चिली सॉस घेतलेला आहे। चला तर मग सुरुवात करूया। बघा, तुम्ही पॅन तापत ठेवलेला, आता त्याच्यामध्ये आपण घालूया थोडासा बटर। कोबीची भाजी सहसा मुलं खात नाही, तर असं त्यांना नाश्ता बनवून दिला की पोरांच्या पोटातही असं जातं, आपली उरलेली भाजी फेकली जात नाही, त्याच्याशी छान असा नाश्ताही तयार होऊन जातो। हे बघा, थोडीशी भाजी आपण परतवून घेतली आहे बटर मध्ये। आता आपण याच्यामध्ये घालूया मेयोनीज। हे 2 चमच पूर्ण मेयोनीज आपल्याला घालायचं आहे। आता याच्यामध्ये घालूया आपण हे केचप। तर याच्यामध्ये आपण घालूया 1/2 चम्मच रेड चिली सॉस, 1/2 चम्मच ग्रीन चिली सॉस, चपात्या अगोदरच लाटून घेतलेल्या आहेत। पातळ चपात्या आपल्याला, नॉर्मल गव्हाचं पीठ घेतलंय मी आणि पातळ अशा चपात्या मी लाटून घेतलेल्या आहेत। हा बघा, तोच मी भाजीचा पॅनच आपला मी घेतलेला आहे। चपातीवर आपल्याला बटर घालायचं आहे, चपातीला आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आपल्याला काढून घ्यायची आहे। तर आपण हे बघा, चपातीवरती आपण आता थोडस अजून मेयोनीज लावून घेऊया, ऑप्शनल आहे ते। तर तुम्हाला आवडत असेल जास्त तर तुम्ही लावू शकता, नाही लावलं तरी चालेल। आपल्याला छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे पूर्ण। याच्यामध्ये आपण आता घालूया भाजी। आता याच्यावर आपण घालूया जरासा कांदा, याच्यावरती आपण घालूया चिली फ्लेक्स, आणि याचा आपण बनवून घेऊया आता रोल। हे बघा, तुम्ही असंच ही खाऊ शकता। मी तुम्हाला अजून एक बनवून दाखवते। थोडासा मेयोनीज, माझ्याकडे नेहमी भाजी उरली ना की आम्ही असं बनवून घेतो नाश्त्याला। तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही थोडी मिरची पावडर ही घालू शकता, असं जरुरी नाही की चिली फ्लेक्स हवी। आता आपण याच्यामध्ये घालूया चीज। हे बघा, हा झाला चीज रोल।
चला तर मग आपण असे संपूर्ण भाजीचे तयार करून घेऊया। हे बघा तर एवढे आपले तयार झालेले आहेत। तर आपण याला आता थोडं हलकं हलकं असं पॅन मध्ये शेकून घेऊया। आपल्याला थोडासा परत बटर घालायचा आहे आणि आपल्याला हे असं हलकं हलकं असं शेकून घ्यायचं आहे। तर आपण थोडंसं याच्यात चीज वगैरे घातलेलं आहे, ते मेल्ट होईल आणि छान असं क्रिस्पी रोल अजून होईल आपला। ही आपली झाली आहे घरच्या घरी फ्रँकी तयार। टेस्टी आणि मस्त असा नाश्ता। चला तर हे बघा सुंदर असे रोल आपले तयार झालेले आहेत उरलेल्या कोबीच्या भाजीचे। हे बघा छान असे क्रिस्पी आणि सुंदर असे तयार झालेले आहेत सगळे। हे बघा मी तुम्हाला एक कापून दाखवते। टेस्टी आणि सुंदर असे तयार झालेले आहेत रोल आपले। तर तुम्ही असेच बनवून बघा, खाऊन बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग बाय।